आज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गायिका लिटल चॅम्प्स आर्या आंबेकर हिने आपले गायन सेवा सादर केली. पहाटे 4 ते 6 वेळेत आर्या आंबेकर हिने आपली गायन सेवा सादर केली. यावेळी तिने विविध भक्तिगीत सादर केले. भावना आता तर व्यक्त न करता येण्यासारख्या आहेत, कारण मी पुण्याची आहे त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या इथेच्या दर्शनाला मी इतकी ताणी असल्यापासून येते. मला आठवत आहे, आई मला सांगते की मी जन्मल्या मला बाप्पाच्या पायाशी आणलं होतं, तेव्हापासून मी दर्शनाला येते आहे. दर गणपती काहीही काही 10वी असो 12वी असो मी जे काही नवी गाणी रेकॉर्ड केली, जे सिनेमात काम केलं, सगळ्याच्या आधी मी पहिले दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला येते. आणि आज इथे सेवा सादर करताना आत्ता मला काही शब्दात व्यक्त करता येत नाही, इतकं मला भरून येत आहे. गणेश जयंतीनिमित्त पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलं असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा मागे गणेश जयंतीचा उत्सव हा अत्यंत आनंदानं सुरू झाला. सकाळी पहाटे 3 वाजता श्रींचं मंदिर हे दर्शनाकरता खुलं झालं असून 4 वाजता आर्या आंबेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता 7 वाजता श्रींची जी रोजची आरती असते ती आरती होईल. त्यानंतर गणेशयागाचा जो कार्यक्रम आहे तो गणेशयाग होईल. 12 वाजता श्रींचा गणेश जन्म जो आहे त्या गणेश जन्माचा कार्यक्रम हा पार पडेल. त्यानंतर दिवसभर दर्शनाकरता भक्तांना हे दर्शन मिळावं म्हणून या सगळ्या व्यवस्था खुल्या राहतील. उद्या या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आज आपण अत्यंत कल्पकतेनं पुण्यातील सुप्रसिद्ध फ्लावरिस्ट सरपले बंधू यांनी अत्यंत कल्पकतेनं हे मंदिर फुलांनी सजवलं असून त्याला पुणे शहरातील मारणे इलेक्ट्रिकल व वायकर बंधू यांनी विद्युत रोषणाई केलेली आहे. आपल्या